नमस्कार, जर तुम्ही पा महासेट परीक्षेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं असेल आणि जर पा ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना तुमच्याकडून पा काही चुका झालेल्या असतील आणि त्या चुका तुम्हाला जर दुरुस्त करायच्या असतील, त्याच्यामध्ये काय पा करेक्शन करायचं असेल, तर पा करेक्शन करण्यासाठी पा आजपासून म्हणजे 26 तारखेपासून ते पा 30 तारखेपर्यंत पा मुदत देण्यात आलेली आहे। पा तुम्ही 30 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जे करेक्शन करायचं असेल, ज्या दुरुस्त्या करायच्या असतील, तर त्या सर्व दुरुस्त्या पा करू शकता। आता पा आपल्याला कोणकोणत्या दुरुस्त्या करता येतील तर ते आपण या ठिकाणी पाहूया आणि कशा पद्धतीने आपल्याला दुरुस्त्या करायच्या आहेत तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल। तर यासाठी हा व्हिडिओ पा शेवटपर्यंत पाहत राहा। तर पा यासाठी तुम्हाला या ठिकाणी सेट एक्झामिनेशनची वेबसाईट वरती पा यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना तुम्ही जो युजर नेम म्हणजे तुमचा ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी आपण लॉग इन करायचं आहे। पा लॉग इन केल्यानंतर पा या ठिकाणी आपण युजर नेम आणि पासवर्ड टाकून पा लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर पा या ठिकाणी तुमच्या समोर पा तीनही स्टेप ओपन होतील। तुम्हाला ज्या स्टेपमध्ये पा करेक्शन करायचं असेल तर ती स्टेप तुम्ही पा या ठिकाणी ओपन करून त्याच्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकता। आता पा या ठिकाणी करेक्शन करत असताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। तर पा ज्याच्यामध्ये तुम्हाला पा करेक्शन करत असताना पा एकच संधी पा दिली जाईल। तर एकदा का तुम्ही पा त्याच्यामध्ये करेक्शन केलं आणि तुम्ही ती माहिती म्हणजे फॉर्म तुमचा सेव्ह केला तर परत तुम्हाला त्या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारचं करेक्शन किंवा दुरुस्ती पा करता येणार नाही। त्याच्यामुळे ऍप्लिकेशनमध्ये जे करेक्शन तुम्हाला करायचं आहे ते पा काळजीपूर्वक करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे। तर आता या ठिकाणी पा पहिली स्टेप आहे। पहिली स्टेप जर आपण ओपन केली तर पा याच्यामध्ये पा बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे सब्जेक्ट आहेत म्हणजे पा या ठिकाणी सेट परीक्षेसाठी कोणता सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा होता तो सब्जेक्ट तुमच्याकडून पा चुकलेला आहे। पा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या। तर या ठिकाणी तुम्ही पा सब्जेक्ट बदलू शकता। पा तुम्हाला जो सब्जेक्ट आता ठेवायचा असेल, तुमचा जो सब्जेक्ट असेल पा एम ए साठी पी जी साठी, तर तो सब्जेक्ट तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितपणे पा आता विचार करून निवडायचा आहे। त्यानंतर पा या ठिकाणी सेंटर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही आता या ठिकाणी पाही सेंटर सुद्धा पा बदलू शकता, हे लक्षात घ्यायचं आहे। जर पा पाठीमागे तुम्ही लांबचं सेंटर घेतलं असेल, आता तुम्हाला जवळचं घ्यायचं असेल तर ते सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडा। त्यानंतर पा तुमचा पीजीचा कोणता सब्जेक्ट होता तर तो या ठिकाणी तुम्ही निवडायचा आहे। त्यानंतर पा खाली या ठिकाणी तुमची काय पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तर या पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये पा काही चेंज करायचे असेल, काही करेक्शन करायचं असेल तर ते सगळं करेक्शन तुम्ही या ठिकाणी पा करू शकता। बर्थ डेट चुकले असेल किंवा मोबाईल नंबर चुकला असेल किंवा या ठिकाणी इतर माहिती असेल, तुमची या ठिकाणी कॅटेगरीची माहिती असेल किंवा डोमासाईलची माहिती असेल तर या माहितीमध्ये तुम्हाला आताच करेक्शन करता येणार आहे। आणि पा करेक्शन करत असताना काळजीपूर्वक करायचं आहे, आपण पाठीमागं सांगितल्याप्रमाणे। तर या ठिकाणी सगळं करेक्शन करून या ठिकाणी पा अपडेट याच्यावरती पा क्लिक करायचं आहे। या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की करेक्शन तुम्ही जे करणार आहात तर ते करेक्शन केल्यानंतर पा अपडेट याच्यावरती क्लिक करायचं आहे। पा अपडेट याच्यावरती पा क्लिक केलं की परत या ठिकाणी पा ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे। ओके वरती आपण क्लिक केलं की पा पुढली स्टेप, जर तुमचं या ठिकाणी फोटो किंवा सिग्नेचरमध्ये पा काही चूक झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही फोटो आणि सिग्नेचर परत या ठिकाणी अपलोड करू शकता। यासाठी चूज फाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा फोटो या ठिकाणी तुम्ही चेंज करा किंवा या ठिकाणी तुमची सही चुकली असेल तर तुम्ही या ठिकाणी चूज फाईल याच्यावरती क्लिक करून तुम्ही नव्याने सही या ठिकाणी अपलोड करू शकता। अशा या ठिकाणी जी फाईल आहे ती अपलोड केल्यानंतर अपडेट स्टुडंट इमेज याच्यावरती पण क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमची इमेज या ठिकाणी अपडेट होईल। जी नवीन इमेज असेल ती या ठिकाणी अपडेट होणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी फोटो आणि सहीमध्ये तुम्हाला बदल करता येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेशन करता येईल आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं करेक्शन केल्यानंतर तो जो काही फॉर्म आहे तर त्या फॉर्मची तुम्ही या ठिकाणी प्रिंट काढून ठेवायची आहे। तर यासाठी तुम्हाला तिसऱ्या स्टेपमध्ये येऊन या ठिकाणी डाउनलोड ऍप्लिकेशन फॉर्म तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक करून आपण आपला ऍप्लिकेशन फॉर्म पा डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर पा अशा प्रकारे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये ऍप्लिकेशनमध्ये काही चुका झालेल्या असतील, फोटो किंवा सहीमध्ये चुका असतील किंवा इतर विषय निवडताना काही चुका झालेल्या असतील तर या सर्व चुका तुम्हाला आता 30 तारखेपर्यंत पा दुरुस्त करता येतील आणि तुम्ही त्या लवकरच पा दुरुस्त करून घ्यायच्या आहेत। आणि एकदा तुम्ही दुरुस्त केली की तुम्हाला परत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही, त्याच्यामुळे पा सर्व गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक करायच्या आहेत। प्रकारे सेट परीक्षेच्या ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये करेक्शन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पा पाहिली आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती पण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद।